यानंतर पुढची बातमी आहे नारायण राणेंनी केलेल्या स्फोटक ट्विटच्या संदर्भातली. केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणेंनी पुन्हा एकदा शिवसेनेला लक्ष्य केलंय. लवकरच सुशांत सिंग आणि दिशा सालियान यांच्या हत्येची परत चौकशी होणार आहे. एवढंच नाही तर मातोश्रीच्या चौघांवर ईडीची नोटीस तयार असल्याचं कळालं, असंही ट्विट करत राणेंनी एकच खळबळ उडवून दिली आहे. दरम्यान काल नारायण राणेंनी ठाकरेंवर केलेल्या आरोपानंतर नारायण राणे आज पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत राणे अनेक नवे गौप्यस्फोट करणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे नारायण राणे आणि शिवसेनेतला संघर्ष आणखी भडकण्याची चिन्ह आहे. नारायण राणेंनी आपल्या ट्विटमध्ये काय म्हटलंय बघूया. लवकरच सुशांत सिंग आणि सामूहिक बलात्कार करून तिची हत्या केली त्या दिशा सालियान या दोघांचीही आत्महत्या नव्या हत्या झाली त्याचीही चौकशी परत होईल. एवढंच नाही तर मातोश्रीच्या चौघांवर ईडीची नोटीस तयार असल्याचं कळालं. विनायक राऊत हे घडल्यावर आपले बॉस आणि आपण कुठे धावणार असा सवाल राणेंनी ट्विटवर उपस्थित केलाय. आणि त्यामुळे नारायण राणे काय बोलणार आजच्या पत्रकार परिषदेमध्ये याचीच सगळ्यांना उत्सुकता लागलेली आहे. आपल्याला माहिती आहे की मागच्या काही दिवसांमध्ये नारायण राणे आणि शिवसेनेमधला वाद चिघळत चाललेला आहे आणि याच प्रकरणामध्ये आता नारायण राणे आज पत्रकार परिषद घेत आहेत आणि त्यामुळेच थोड्याच वेळामध्ये राणेंच्या पत्रकार परिषदेला सुरुवात होईल. राणेंनी ट्विट करून माहिती दिलेलीच आहे की कोणत्या प्रकारामध्ये आपण बोलणार आहोत. ईडीची नोटीससुद्धा मातोश्रीच्या चौघांच्या नावे तयार असल्याचं कळतंय असंही राणेंनी म्हटलेलं आहे. त्यामुळे आजच्या राणेंच्या पत्रकार परिषदेमध्ये खळबळजनक अशा प्रकारचे आरोप असतील, खळबळजनक असे गौप्यस्फोट असतील यामध्ये कोणतीही शंका नाही आहे. दरम्यान नारायण राणेंच्या ट्विटनंतर भाजप शिवसेनेमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या. राणे साहेबांनाच तुम्ही विचारा. राणे साहेब काही ना काही माहितीच्या आधारेच बोलतात. ते सध्या केंद्रीय मंत्री आहेत त्यामुळे त्यांना माहिती असेल. मी मला माहिती नसताना त्याला अधोरेखित करणार नाही. मी यापूर्वी देखील म्हटलेलं आहे केंद्रीय तपास यंत्रणा ज्या आहेत त्यांचा सूड भावनेने दुरुपयोग करणं योग्य नाही, उचित नाही, लोकशाहीला ते घातक आहे. एवढंच मी या प्रसंगी सांगतो. अशा धमक्यांना अशा कारवायांना शिवसेना कधी घाबरलेली नाही, घाबरणार नाही. त्यामुळे मी एवढंच या प्रसंगी सांगतो की केंद्रीय तपास यंत्रणांनी जे चुकीचं असेल त्याच्यावर जरूर कारवाई करावी, परंतु सूड भावनेने राजकीय आक्षापोटी अशा प्रकारची कुठलीही कारवाई करणं योग्य होणार नाही, उचित होणार नाही.